कोपरगाव तालुक्यातील वारी या गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गाडीऐवजी वारीला जायला पायीच वारी करावी लागते असं आता येथील ग्रामस्थांना वाटू लागलंय. रस्ते दुरुस्तीची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वारी गावामधील सर्व ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनामध्ये म्हटलं आहे की वारी गावाला जोडणारे सर्व रस्ते अतिशय खराब झालेत, त्यामुळे गावामधील विद्यार्थी समस्त गावकरी यांचे फार हाल होत आहेत. तात्काळ रस्ते अवजड वाहतुकीसाठी योग्य आणि चांगले व्हावेत. वारी गाव हे कारखाना असलेलं आणि कोपरगाव, शिर्डी, राहता, वैजापूर, श्रीरामपूर अशा तालुक्यांना जवळीक असल्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांसाठी कुठलाही योग्य रस्ता नाही आहे. तसेच या रस्त्यामुळे गावामधील मुलं मुलींना लग्नासाठी स्थळं मिळत नाही आहेत. तसेच महिलांना प्रसूतीच्या काळामध्ये तालुक्याला जायचं असल्यास त्यांची प्रसूती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे काही वेळेस गाडीतच होते. तर विद्यार्थ्यांना कॉलेजला, शाळेला आणि नोकरदार वर्गाला आपल्या वेळेमध्ये कामावरती पोहोचता येत नाही आहे, त्यामुळे मुलांचे आणि विद्यार्थ्यांचे तसेच नोकरदार वर्गाचं मोठं नुकसान होतं आहे. शासनाने याकडे लक्ष घालावं आणि लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा गावकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, नोकरदार हे सर्व रस्त्यावरती उतरतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तालुक्यातील वारी हे अत्यंत मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी टोमाया उद्योग समूहाचा मोठा कारखाना आहे आणि 10,000 वर लोकसंख्या असलेलं एक मोठं गाव असून देखील आमच्या गावाला येणाऱ्या चारी पाची दिशेने जे काही रस्ते येतात ते सर्वच रस्ते अत्यंत दयनीय झालेले आहेत, एकदम खराब झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आज रोजी आमच्या युवकांचे लग्न जमीन असे झालेले आहे. आमच्या नुकतंच एका तरुणाचा विवाह जमलेला, त्या ठिकाणी समोरच्या पार्टीने मोडून टाकला की त्या ठिकाणी तुमच्या गावाला रस्ते जर नाही तर इथं आम्ही मुलगी देऊ शकत नाही, इतकी वाईट अवस्था आमच्या वारीच्या रस्त्यांची झालेली आहे. त्याचप्रमाणे युवक युवती मोठ्या प्रमाणामध्ये कोपरगावमध्ये कॉलेजसाठी शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि काही छोटे बालकं देखील इंग्लिश मिडियम, शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कोपरगावमध्ये शाळेसाठी येत असतात. त्या सर्वांना अत्यंत त्रासदायक असा प्रवास दररोजचा 20 मिनिटाच्या अंतरासाठी आम्हाला 1.5-2 तास प्रवास करावा लागत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने अत्यंत दयनीय अशी अवस्था असल्यामुळं मध्यंतरी एक डिलिव्हरीची केस सुद्धा आमची रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाली होती. आणि सगळ्याच जर बाजूने जर असं प्रशासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर या ठिकाणी आम्ही विनंती करायला आलेलो आहे तहसीलदार साहेबांना, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला निवेदन द्यायचं आहे. आमच्या सर्व युवकांनी याच्यामध्ये फेसबुक आंदोलन केलं 3 महिने, याच्यावर आम्ही आंदोलन चालवलेलं आहे आणि त्याच्या पुढे आता आमची पुढची स्टेप आहे की या ठिकाणी आम्ही आता शासनाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की या गोष्टीकडे कृपया आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. किमान 5 किलोमीटर रस्ता आमचा तातडीने दुरुस्त करून देण्यात यावा, अन्यथा आम्ही याच्या पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर्व युवक मंडळी, आमचे ग्रामस्थ मंडळी आम्ही करणार आहोत. म्हणजे एकदम छोट्या मुलीपासून तर 10 वर्षापर्यंत इंग्लिश मिडियमसाठी शारदा स्कूलला जातात आणि त्यानंतर 18 वर्षाच्या मुली जवळजवळ 21 वर्षापर्यंत त्यांचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत मुली कोपरगावला शाळेत येतात आणि अशा मुलींना शक्यतो कमरेचे दुखणे किंवा गुडघ्याचे दुखणे अशा होतात. जर समजा अशा मुलींना असा त्रास जर झाला तर आमच्या मुलींचे आमच्या लेकींचे आम्ही लग्न करायचे कसे आणि लग्नानंतर त्या मुलींना अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं. म्हणजे त्यानंतर त्यांच्या लग्नानंतर सगळ्यांनाच माहिती डिलिव्हरी असतात, ऑपरेशन असतात, ज्या वेळेला असे प्रसंग येतील त्या वेळेला त्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, त्या शारीरिकदृष्ट्या एकदमच कमजोर होऊन जातात. त्यासाठी फक्त मी एवढीच विनंती करते तहसील कार्यालयासमोर सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं लवकरात लवकर त्यांनी रस्ता व्यवस्थित करून द्यावे. चारही तालुक्याला जोडणारे वैजापूर तालुका, या चारही तालुक्यांना जोडणारे रस्ते हे रस्ते 4-5 किलोमीटर अंतराचे आहेत, तेही अतिशय खराब झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाची नम्र विनंती आहे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने की या 4-5 किलोमीटरचे अंतर जे आहे ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावे व गावात असणारा जो गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड साखरवाडी हा कारखाना, या कारखान्याची अवजड वाहतूक ही कायमस्वरूपीची या रस्त्यांनी होत असते. त्यामुळे आमच्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की जे रस्ते होणार आहेत ते अवजड वाहतुकीसाठी योग्य असावेत, अशी त्या रस्त्यांची सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यावी. ही प्रशासनास मी आमच्या सर्व वारी ग्रामस्थांच्या वतीने आणि वारी परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करतो. धन्यवाद.
बसेस प्रवास करते, मला माहिती आहे रस्त्याची कशी अवस्था आहे, बस कशी चालते. मध्ये बसमध्ये छोटे छोटे मुलं असतात, नागरिक ज्येष्ठ नागरिक असतात, वयस्कर लोकांना बसमध्ये बसण्याची जागा नसते, तेही भरावं लागते. पुढे राहिले की त्यांना बसमध्ये उभं राहते. ज्यावेळेस मी कॉलेजला जाते, माझं कॉलेजचं जे लेक्चर असतं ते 6:30 असतं. मी जर सकाळच्या 9:00 बस मी जर आले तर मला तिथं येता येता 11:00 होतं. माझं ते 10:30 लेक्चर असतं ते मी शकले. ते मिस झाल्यामुळं माझं काय आधीचं काय झालेलं आहे ते मला समजत नाही. त्याच्यामुळं मी ते एक्झामच्या वेळेस जाते तर मला ते एक्झाममध्ये लिहिता येतं क्वेश्चन. त्यामुळे माझं जे शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो माझा त्याचं लॉस होतं. लॉस होऊ नये म्हणून तुम्ही आमच्या रस्त्याची जी सुविधा आहे ती व्यवस्थित करून द्या. म्हणजे माझं ज्या प्रकारे होतं ते इतर विद्यार्थ्यांचे होऊ नये किंवा या रस्त्या संदर्भात याच गोष्टी मला बोलायची आहे तुमच्यासमोर. आणि तुम्ही रस्ते व्यवस्थित करून हेच फक्त प्रशासनास नमूद करा. ओके तालुक्यातील वारी या गावामध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी जे काही रस्ते उपलब्ध आहेत त्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे आणि त्या रस्त्यांचे कामकाज लवकर या ठिकाणी करावे आणि वारी गावामध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते या ठिकाणी व्हावे यासाठी वारी गावामधील सर्वसामान्य नागरिक, शालेय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, व्यापारी वर्ग यांच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी मला निवेदन देण्यात आलेलं आहे. सदर निवेदनामध्ये जे काही मागणी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागणी ज्या विभागाशी संबंधित असतील, ज्या विभागाचे ते या ठिकाणी रस्ते असतील त्यांना तात्काळ या ठिकाणी आपण सूचना देऊन सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आणि लवकरात लवकर ते रस्ते करावे या संदर्भात आपण या ठिकाणी त्या संबंधित विभागांना कळवणार आहे. जेणेकरून आज जे काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहेत निवेदनासाठी त्यांच्या समस्या या ठिकाणी लवकरात लवकर सुटतील आणि त्यांना चांगले मार्ग या ठिकाणी उपलब्ध होतील याच्या अनुषंगाने आपण कार्यवाही करणार आहोत. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव.